प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। थर्ड वेव्हच्या संदर्भात जरूर चर्चा सुरू आहे। केंद्र सरकारच्या माननीय प्रधानमंत्र्यांच्या VC मध्ये सुद्धा थर्ड वेव्हच्या संदर्भात एक विचार व्यक्त करण्यात आला होता की आपण तयार असलो पाहिजे। जर थर्ड वेव्ह आली साधारणपणे September 1st week, August end, तर त्यावेळी आपण तयार असलो पाहिजे। आणि अशा वेळेस आपण तयार असलो पाहिजे म्हणजे काय काय आहे, तर आपल्याला तेवढे पुरेसे बेड्स उपलब्ध पाहिजेत, पुरेसे डॉक्टर्स उपलब्ध पाहिजेत। आता डॉक्टर्स तर आपण वाढू नाही शकत, पण काय 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 करू शकतो आपण? आपण निश्चित प्रकारे ऑक्सिजन आपल्याला पुरेसं उपलब्ध होईल ही खात्री आपल्याला करायला पाहिजे। पण शेवटी ऑक्सिजनसुद्धा लिक्विड ऑक्सिजनला एक मर्यादा आहे। महाराष्ट्रामध्ये लिक्विड ऑक्सिजन 1250 मेट्रिक टन बनतं, त्यापुढे आपण उत्पादन लिक्विड ऑक्सिजनचं तर करू शकत नाही। आणि बाहेरून अलॉटमेंट आपल्याला जे 400-500 टनाचं मिळालेलं आहे, त्यामध्ये सुद्धा आता अनेक राज्य अडवणूक करत आहेत। जसं आता कर्नाटकमध्ये बेलारी आहे, त्यांनी आपलं आज मिळालेलं 60 मेट्रिक टन हक्काचं आपलं अलॉट केलेलं जे ऑक्सिजन आहे ते थांबवलं आहे। त्यामुळे आता आपल्याला तेवढं ऑक्सिजन आजच्या दिवसामध्ये कमी मिळेल। आणि म्हणून अशा स्वरूपाने ह्या ज्या अडचणी येतील त्यापेक्षा सुद्धा आपण हवेतलं ऑक्सिजन कन्वर्ट करण्यासाठी, रूपांतरित करून आपण नायट्रोजन बाजूला काढून ऑक्सिजनचा प्युअर फॉर्म 98-95% ऑक्सिजनचा प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला पेशंटला देता आलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून PSA प्लांट आपण तालुक्यामध्ये बसवायचं ठरवलेलं आहे। कलेक्टर्सला सूचना दिलेल्या आहेत, 150 कलेक्ट ऑर्डर्स झालेल्या आहेत। आणि आज मला सांगायला हे समाधान आहे की जवळजवळ केंद्र शासनाकडून आलेल्या 10 पैकी 9 प्लांट इन्स्टॉल झाले आहेत। आणि 38 प्लांट आता जे काही राज्य शासनाने ऑर्डर्स दिलेले आहेत त्यापैकी 150 पैकी 38 प्लांट हे आता इन्स्टॉलेशनच्या तयारीमध्ये आहेत। इरेक्शन कमिशनिंग चालू आहे, 1-2 दिवसामध्ये ते आता सुरू होतील। तर अशा स्वरूपाने आपण हवेतून ऑक्सिजन कन्वर्ट करण्याच्या संदर्भावर आता जोर देतोय, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स विकत घेण्यावर आपण जोर देतोय। मी जे काही ग्लोबल एक्सप्रेशन ऑफ टेंडर्स जे काढलं होतं त्यामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत उद्या किंवा परवापर्यंत या सगळ्या संदर्भातल्या ऑर्डर्स दिल्या जातील, ज्यामध्ये रेमडेसिवीर सुद्धा 3 लाखपर्यंत रेमडेसिवीर बाहेर राज्यात बाहेर देशातून आपल्याला मिळणार आहेत। त्याच्यासुद्धा परचेस ऑर्डर्स आजच वितरित करण्यात आलेल्या आहेत। आणि त्यामुळं त्यांना सांगण्यात आलेलं आहे की काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही अप्रुव्हल्स लागतात, काही मान्यता लागतात, त्या तुम्ही तुमच्या स्तरावर घ्या आणि आम्हाला रेमडेसिवीर उपलब्ध करून द्या। अशा पद्धतीनं जे इम्पोर्ट केलेलं रेमडेसिवीर आहे ते सुद्धा आपण आपल्या राज्य शासनाकडून ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे आपलं काम संपलंय। आता त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून अप्रुव्हल घेऊन राज्याला रेमडेसिवीर देण्याची जबाबदारी ही त्यांची आहे। आपण जरूर मदत करणार, आपण त्यांचा पाठपुरावा करणार, आणि अशा स्वरूपाने आपण ते सुद्धा काम आज मनातून त्या ठिकाणी करतोय। त्यामुळे तिसरी वेव्हच्या जी तयारी आहे त्यामुळे ऑक्सिजनची तयारी, रेमडेसिवीर औषधांच्या उत्पादन खूप मोठ्या पद्धतीनं वाढावं म्हणून केंद्र शासनाने सुद्धा 7 कंपनीजला 20 ठिकाणी नवीन 20 ठिकाणी उत्पादन करायला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचं पण उत्पादन वाढेल, औषधी इतर ज्या आहेत त्या पण उपलब्ध करून घ्यायच्या आहेत, बेड्स उपलब्ध करून द्यायचे आहेत, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून घ्यायचे आहेत। ह्या सगळ्यांच्या संदर्भाने जी काही जमवाजमव आहे ती आपण करून ठेवतो आहे, जेणेकरून आपल्याला पुढे अधिक कुठलाही त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून तयारी करतो आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये आपण महाविकास आघाडीच्या वतीनं आरोग्य विभागाच्या मधले 100% जागा आपण भरत आहोत। मागच्या वेळेस रुग्णसेवेशी संबंधित 50% जागा आपण भरल्या, त्याच्या परीक्षाही झाल्या, त्याच्या आपण आता ऑर्डर्सही दिल्या। परंतु आता मात्र गट अ हा MPSC भरेल, गट ब हा आमचं सेक्रेटरी लेवलला जी कमिटी आहे ती गट ब भरेल, ते 2000 जागा आहेत। गट क आणि गट ड याच्या 12000 जागा आहेत की ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स आहेत, GNM आहेत,
ज्याच्यामध्ये टेक्निशियन्स आहेत, ज्याच्यामध्ये वॉर्ड बॉयज आहेत, ड्रायव्हर्स आहेत, कार्पेंटर्स आहेत, क्लर्क्स आहेत, शिपाई आहेत, सगळ्या लोक आहेत, अनेक लोक आहेत. तर त्या सगळ्या जागा या 8 दिवसाच्या आत आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींची परवानगी घेऊ आणि त्यानंतर त्वरेने या सगळ्या जागा भरण्याच्या संदर्भातील कार्यवाही त्वरेने सुरू करू आणि जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर या संपूर्ण जागा आम्ही भरू. मला वाटतं मनुष्यबळ भरणं, औषध उपचाराचे संसाधनं तयार करणं, इक्विपमेंट्स आणणं, ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स असो किंवा कॉन्सन्ट्रेटर असो आणि त्याचबरोबर लिक्विड ऑक्सिजनची गोष्ट वाढवणं आणि बेड्स वाढवणं, या सगळ्या तयारीच्या संदर्भाने आपण तिसऱ्या वेव्हच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने आपण तयारी करत आहोत. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.